त्यावेळेस मला वाटलं नाही की ते गाणं इतकं सुपर डुपर हिट होईल. तुला काय वाटतं, लोक पैसे देऊन रडायला येतील? गोंडके घराण्यातून पहिला दिग्दर्शक येतो लोकांचं लक्ष लागलेलं आहे, त्याच्या नावाचा फायदा ऑल इंडिया आपल्याला घेता येईल. त्या दिवशी खरंच सांगतो मी जागा होतो रात्रभर आनंदामध्ये. नमस्कार, मी प्राजक्ता शेट्टी, स्पी स्क्वेअर मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. माझ्यासोबत आहे विजय कोंडके. सर, मला सांगा, माहेरची साडी हा चित्रपट येऊन 30 वर्ष झाले, आम्हाला तुमचा दुसरा चित्रपट येण्यासाठी 30 वर्षाची वाट का पाहावी लागली? त्याला थोडी घरगुती कारणं होती आणि त्यामुळं तेवढा वेळ लागला त्याला. मग ह्या 30 वर्षात तुम्ही काय काय केलं? तो जो वेळ मला मिळाला त्याच्यामध्ये मी जवळजवळ 8 ते 10 स्क्रिप्ट तयार केलेले आहेत चित्रपटाच्या. आणि हा चित्रपट आता झाला आणि मग ते दर वर्षाला एक चित्रपट एक वर्षाच्या आलाच पाहिजे असं. म्हणजे मध्ये जो पिरियड गेला आहे आपला 32-33 वर्षाचा हा मला भरून काढायचा आहे. आणि म्हणून मिनिमम दर वर्षाला एक पिक्चर आलंच पाहिजे या दृष्टीने मला त्या प्रोडक्शनवर फोकस ठेवायचा आहे. मला सांगा, दादा कोंडके, तुमचं रिलेशन खूप वेगळं होतं, त्याच्या काही आठवणी सांगाल? दादा म्हणजे माझे सख्खे चुलते, माझे वडील मोठे आणि दादा लहान, तर ते लहानपणापासून त्यांना शाहीर व्हायचं होतं. शाहीर मग ते मी 5 वर्षाचा होतो, माझे भाऊ 7 वर्षाचा होता. त्यांना शाहीर व्हायचं होतं आणि ते नोकरीला नव्हते, त्यामुळे इन्कमचा सोर्स काहीच नाही. माझे वडील मिलमध्ये मिलमध्ये कपड्याच्या मिलमध्ये काम करायचे आणि आम्ही चाळीत राहायचो नायगावला मोरबादच्या चाळीत. आणि दादा नोकरीला नाहीत, त्यांना शाहीर व्हायचं होतं, पण त्यांना शाहीर व्हायला गायक पाहिजेत. गायक कुठून येणार फुकटामध्ये? मग ते आम्हालाच पकडलं त्याने, मला आणि आमच्या भावाला. तो 7 वर्षाचा, मी 5 वर्षाचा. आणि ते मारून मारून म्हण असं म्हण गाणं असं म्हण, चुकलं की मारायचे, चुकलं की मारायचे. त्या भीतीमुळं आम्ही गाणी शिकलो. आणि मग दादांच्या बैठकीमध्ये दादांच्या चित्रपटाची गाणी तयार करताना ते चंद्र आमलक्ष्मण म्युझिक डायरेक्टर आम्ही असे बसलेलं असायचं. दादा कशी गाणी लिहितात, काय करतात, ते सगळं आम्ही बारकाईने ते सगळं पाहिलं. ते म्हटलं आपल्यालाही गाणं लिहिता आलं पाहिजे, म्हणून प्रयत्न केला. ते पहिलं गाणं मी माहेरच्या साडीमध्ये टायटल सॉन्ग लिहिलं, ते नेसली माहेरची साडी, नाव खेबुडकरांचं दिलं तिथे. तर मला म्हणले, अरे तू तू गाणं लिहिलं आहे असं, माझं नाव का? तर म्हटलं मला भीती वाटते. कसली भीती वाटते? म्हटलं मी पहिल्यांदा डायरेक्शन करतोय, यदा कदाचित पिक्चर जर पडलं तर म्हणजे गाणं पण लिहिलं होतं का? सगळंच करायला गेलं होतं, पडायचं बोंबलायचं, ती भीती आहे म्हणून म्हणतोय. बरं बरं, ठीक आहे. मग ते त्यांच्या नावावर ठेवलं. त्यावेळेस मला वाटलं नाही की ते गाणं इतकं सुपर डुपर हिट होईल. त्या पिरियडमध्ये 5-6 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये एकही लग्न असं झालं नाही की त्याच्यात ते बँडवर वाजलं नाही. दादा चित्रपटात खळखळून हसवायचे, ते खऱ्या आयुष्यात तसेच होते का? खऱ्या आयुष्यात तसेच होते, कॉमेडीच होते. त्यांना सिरियस आवडत नव्हतं अजिबात, रडणं त्यांना आवडायचं नाही. त्यामुळे दादा कुठल्याही ह्याला प्रीतयात्रेला जायचे नाही, कुणाच्याच घाबरायचे, कितीही जवळच असेल तरी घाबरायचे, जायचे ना. त्यांना रडणं अजिबात आवडत. म्हणून बघा, त्यांनी सगळे काढलेले चित्रपट सगळे कॉमेडी आहेत. आणि मला जेव्हा चित्रपट काढायला सांगितला तेव्हा मी एकदम कॉन्ट्रास्ट काढलो. त्यांचं धो धो हसायचं होतं, आमचं धो धो रडायचं होतं. त्यामुळे दादांना चित्रपट आवडला नाही. जेव्हा बघितला त्यांनी, काय रे इतक्या वर्ष माझ्याबरोबर राहिलास आणि काय पिक्चर बनला? आणि पिक्चर सुपर हिट झाला तरी पण मत अगोदर जेव्हा ट्रायल झाली पहिली तेव्हा बॉम्बेला आहे, काय पिक्चर बनव, पिक्चर कशासाठी बनवतो? एंटरटेनमेंट. तुझ्या चित्रपटात काय एंटरटेनमेंट आहे? पहिल्या शॉर्ट पासून जयश्री गडकरच्या ती मुलीला जन्म देऊन मरते तेव्हापासून जे रडारड सुरू होती चित्रपटाची, फार स्मशान भूमीपर्यंत गाणी पण रडकी, कॉमेडी पण ते विजय चव्हाणची एवढी एवढीशी. मला सांग,
तुला काय वाटतं, लोक पैसे देऊन रडायला येतील? मग नंतर काय झालं, पिक्चर सुपरहिट झाला, तिकीटच मिळत नाही थिएटरला. किती झालं, 25 आठवडे झाले चित्रपटा. 25 आठवडे झाल्यानंतर एक दिवस मला फोन आला, इकडे रे जरा तुझ्याशी बोलायचंय. त्याच्या अगोदर काय बोललो होते ते, तू एक काम कर, हा चित्रपट चालणार नाही, हा एक आठवड्याचा चित्रपट आहे, तू काय कर, ह्यातली रडकी गाणी काढून टाक, नंतर कॉमेडी सीन डबल ट्रिबल टाक. कारण काय आहे, कोंडके घराण्यातून पहिला दिग्दर्शक येतो, लोकांचं लक्ष लागलेलं आहे. आपण एक काम करूया, आपण पंढरपूरला किंवा कुठंतरी एकाच थिएटरला लावूया, तिथंच पब्लिसिटी करू, ते महाराष्ट्रातल्या लोकांना कळणार नाही. आणि मग बघू, 3 दिवस बघूया, नाही चाललं काढून देऊ त्याला. तुम्ही म्हणता तशी 4 गाणी देते ते करू, मला नाही वाटत ती वेळ येईल. बर बर ठीक लाव. पुन्हा आम्ही कोल्हापूर सांगली इचलकरंजी जरा रिलीज केला, आणि जे धरलं पिक्चर ते उतरायचं नाव घेतलेलं नाही. मला बोलले होते की एक काम कर, तुझा चित्रपट 1 आठवड्याचा आहे, तर तेव्हा तुझा लावून घे आणि माझं तयार आहे, येऊ का घरात, माझं तयार आहे ते. तर माझं लागलं तर तुला थिएटर मिळणार नाही, हां, तर तुझा 1 आठवडा लावून घे, मग माझं लाव. बरं म्हटलं ठीक आहे, दोन्हीचा डिस्ट्रीब्युटर मीच, म्हणून मी लावलं माझं. ते काय वर्षभर उतरायचं नाव असेल. सिल्वर युगमध्ये झाल्यावर मला मग त्यांनी बोलवलं, इकडे रे बोलायचं. मला म्हणले, मला तुझ्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं की इतकं आम्ही चिरफाड केले आणि एक इन अ रो हिट पिक्चर देणाऱ्या डायरेक्टरला आणि आर्टिस्टला तू सांगतोस की ह्याची एक एक फ्रेम आपण कापता का? म्हणे मी केवढा कॉन्फिडन्स तुझा तुझ्या कामावर, तुझ्या चित्रपटावर होता. हे जर तू ढळला असतास आणि आमचं ऐकलं असतं आणि तसं केलं असतं तर हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला असतं. कारण मुळात मला चित्रपट कळला नाही. बरोबर, मी चित्रपटामध्ये थिएटर खो 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 हसताना पाहिलेलं आहे, पण धो धो रडताना मी बघितलेलं नाही आहे. ते पहिल्यांदा तुझ्या चित्रपटात पाहतोय. या चित्रपटा सुरुवातीला म्हणजे माहेरच्या साडीमध्ये पहिली तुमची पसंती भाग्यश्री होते. हो, आणि त्यासाठी तुम्ही काही कालावधी थांबला देखील. थांबलो नाही, म्हणजे मी काय झालं होतं, मैंने प्यार किया रिलीज झाला होता पिक्चर, आणि मी डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे आमचं काय असतं, जास्तीत जास्त कलेक्शन कुठून येईल इकडं आमचं लक्ष असतं. त्यामुळे मी म्हटलं भाग्यश्री मराठी आहे, भाग्यश्रीला जर घेतली, बाकी कास्टिंग पण अजिंक्य हे तसे थोडे थोडे हिंदीत आलेले आहे, विक्रम गोखले पण आलेले आहे, जयश्रीबाई पण जुने हिंदीत होती. तर म्हटलं मग काय करू, आपण डब करता येईल आणि तिच्या नावाचा फायदा ऑल इंडिया आपल्याला घेता येईल. म्हणून मी तिच्या मागं लागलो होतो. मी तिच्या वडिलांच्याकडे गेलो, विजयराजे, विजयसिंहराजे, त्यांना घरी जाऊन भेटलो, असं असं आहे. विजयराव ती काय मराठी पिक्चरमध्ये काम नाही करणार, ते आता काय हिंदी पिक्चरची हिरोईन झाली आणि मला तिचा स्वभाव माहिती आहे आणि त्या नवऱ्याशिवाय काम करत नाही. तर म्हटलं राजे मग एक काम करा, नाही करत सोडून द्या, पण मला आहे ना तुम्हाला कथा येईल, कथा ऐकवायची आणि तुमचा त्यात सल्ला घ्यायचा आहे, कारण तुम्ही पिक्चर बनवले तर मला तुमचा आशीर्वाद पण पाहिजे. आणि कथा ऐकवली, 11 वाजता सुरू झालेली कथा, संध्याकाळी 5 संपली. 4 वेळा रडले, धो 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 रडले, बाप रे. मला बोलले विजयराव, अशीच कथा मला महिने प्यार किया सूरज फर्जा त्याने ऐकवली होती, पण तो जरा कॉमेडी स्टाईलने जातो, तुम्ही अतिशय सिरियस स्टाईलने जाता एकदम. हा दोघातला फरक, पण ऐकवण्याची पद्धत सेम आहे. तर हा माइल स्टोन होणार. आणि आता मी तुम्हाला सांगतो की भाग्यश्रीच काम करणार. मी तिला आज रात्री बोलून घेतो जेवायला आणि त्या नवऱ्याला आणि सांगतो की आपण मराठी आहोत, हे पिक्चर सोडू नको, कारण हा माइल स्टोन आहे. मी एवढं खुश झालो, माझी मुलगी लहान होती एवढं, तर तिला जेव्हा घरी आता इतकं झाल्यावर वडील सांगतात तर आपल्याला काय वाटतं, 100% भाग्यश्री करणारच. घरी आले होते, पप्पा भाग्यश्री करणार का? म्हटलं हो. ती नाचायलाच लागली, काय लहान मुलांना पण भाग्यश्रीची क्रेज आहे. मी रात्रभर झोपलो नाही, म्हटलं मग कधी तुम्हाला भेटू. तुम्ही असं करा, सकाळी 11 फोन करा. त्या दिवशी खरंच सांगतो मी जागा होतो रात्रभर आनंदामध्ये की कधी 11 आणि 1 वर्ष 2 वर्ष माझ्या ते घड्याळाकडे बघून असं वाटायचं काटा आलत का नाही लोक. आणि 11 मी फोन उचलला,
म्हणलं राजेसाहेब नमस्कार. नमस्कार, मी विजय कोणके बोलतो. हां बोला बोला. त्यांनी तिकडे शिव्या द्यायला सुरुवात केली का पोरीला. स्वतःला काय समजते तुला इतकं समजावून सांगितलं मी त्या पिक्चर सोडू नको. आम्हाला इटला माइल स्टोन आहे तर मला कसे म्हणते की माइल स्टोन आहे मग मला मुळीच काम करायचं नाही. म्हटलं राजे साहेब अशी कशी बोलते कॉन्ट्राडिक्टरी आहे. अरे प्रत्येक चालणाऱ्या पिक्चर मध्ये काम कर. ती म्हणते मला मग एवढा चालणार आहे तर मला कामच करायचं आहे. मला कळलं नाही हे काय ते सांगतो मी तुम्हाला. तिचं म्हणणं आहे की हा इतका चालणार आहे तर मग चालल्यानंतर मला बहिणीचे स्वरूप मिळत. नंतर कधी भाग्यशी भेटणं झालं एवढं नंतरचं सांगतो काय झालं ते. एक वर्षाने तोपर्यंत राजे गेले अमेरिकेला फॉरेनला आणि तिकडून आले आणि त्यांनी घरी काही मित्रांच्यासाठी पार्टी ठेवली. त्या पार्टीने भाग्यश्रीनीच मला फोन केला आणि तुम्हाला यायचं आहे पार्टीला. आले पार्टीला गेलो मी वगैरे. मग ती पण आली रिसिव्ह केलं तिने. त्यात राजांना सगळं कळलं होतं पिक्चर चाललंय कसं. कारण ते अगोदरच बोलले होते माइल स्टोन आहे. मग तिने काय केलं मग ती बोलली कुठके साहेब तुमची रमेश सिप्पीची ओळख आहे का शोलेच्या. तर म्हटलं ओळख नाही पण ते स्क्रीनमध्ये मोठे मोठे फोटो त्याचे यायचे तर मी फोटोवरून त्याला ओळखतो. पण आम्ही असं बोललेलं नाही का या बोलले तुमची ओळख करून देते. मला घेऊन गेली तिथे. तो पण आला होता ना रमेश जी इनको पेशन थे क्या. नाही कभी हम तो मिले तो नहीं है कभी. आपके शोले महाराष्ट्र में हर सेंटर में जिस पिक्चर ने क्रॉस किया वो माहेरची साडी के प्रोड्यूसर डायरेक्टर तो बस राहिला एकदम रमेश सिप्पी उभे राहिले. अरे बाप रे क्या पिक्चर बनाई उनके साहब आप कमाल की पिक्चर. वो बोले कमाल वो नहीं है कमाल की पिक्चर. कमाल ये है कि मैंने ये पिक्चर छोड़ दी. असं ती बोलली. मेरे पास आए थे लेकिन मैंने गलती की. नहीं तो आज इतनी बड़ी पिक्चर मेरे नाम पे होती. असा तो पकड़ा. थैंक्स अ लॉट सर आमच्या बरोबर गप्पा मारल्याबद्दल. खूप सारे धन्यवाद.